काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती असलेल्या बदलापूर आणि वांगणी परिसरामधील पाणी ओसरलंय. पावसानं देखील विश्रांती घेतली. वांगणी बदलापूर पश्चिम आणि ग्रामीण भागामधलं जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येतंय. पुराचं पाणी ओसरलं असलं तरी त्याच्या खुणा अजूनही अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. या भागामध्ये अनेक ठिकाणी वीज नाही असं चित्र आहे. पूर ओसरला असला तरी बदलापूर कर्जत लोकल सेवा अजूनही बंद आहे. या संबंध परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती नवीन बांधकामं उभी राहिली आणि त्या बांधकामांनी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका पहिल्यांदाच सहन केला. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं होतं. बहुतांश ठिकाणी अजूनही वीज पुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही. वांगणी बदलापूर आसपासच्या ग्रामीण भागाला पावसानं काल प्रचंड झोडपून काढल्यानंतर आत्ता सध्या अनेक ठिकाणी चिखल, पावसानं वाहून आलेला कचरा आणि मोठ्या प्रमाणावरती कालच्या पुराचे अजूनही फटके बसलेले इथे दिसत आहेत.